विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. हिवाळ्याची थंडी सुरू होता सुकामेवाच्या भावात दुपटीने वाढ झाली असल्याने गरिबांना हिवाळ्यातही घाम फुटलाय. हिवाळा सुरू झाल्याने गृहिणींनी विविध पदार्थ बनवण्यास सुरुवात केली आहे. यास लागणाऱ्या सुकामेवाच्या भावात कमालीची भाववाढ झाली आहे. यात प्रामुख्याने खारकेचे भाव दुप्पट पर्यंत वाढले. त्यामुळे काळी खारीक 80 ते 100 तर पांढरी खारीक 100 रुपये प्रति किलो होती. यात सर्वाधिक वाढ होऊन 300 रुपये प्रति किलोने विक्री होतीये. तसेच खोबरे 120 वरून 200 पर्यंत वाढ झाली आहे. गुळाचे भावही 40 वरून 60 रुपयांपर्यंत गेले. तसेच बदाम काजू किसमिस आणि इतर वस्तूंच्या दरातही वाढ झाल्याचे सुक्यामेव्याचे व्यापारी खालेक वडोद बाजारकर यांनी सांगितले. सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी.